गुड मॉर्निंग गाईज. आणि आजची गुड मॉर्निंग झालेली आहे बेळगावमध्ये. तुम्ही म्हणाल हा सकाळी सकाळी जाऊन बेळगावमध्ये काय करतो, तर एक खूप मोठी स्टोरी आहे बेळगावपर्यंतचा ट्रॅव्हलिंगचा प्रवास सकाळ सकाळचा. घरातून ऑलमोस्ट मी 5 निघालो, 4:30 उरकलो होतो माझं, 5 निघालो. आणि मग नंतरची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण खूप हॉरिबल कंडिशन घेतलेली. पण आत्ता सध्या मी आहे बेळगावच्या रेल्वे स्टेशन, आणि बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर आपल्याला जायचं आहे म्हैसूरला. मी म्हणालो यार पावसा पाण्याचं कुठं चाललं आहे हा म्हैसूरला. सी तसं मी बाईकवरच गेलो असतो, परंतु पाऊस खूपच आहे यंदा आणि थोडी रिस्क आजकाल कमी घेतो आहे, त्याच्यामुळं असं ठरवलं की ट्रेननी जाऊया. आणि आपण आत्ता आलेलो आहे बेळगावच्या रेल्वे स्टेशनवर, इथून आपण म्हैसूरला जायचं आहे आणि बघू आपण तिथून पुढं काय काय बघायचं आहे ते. पण एक थ्रिलिंग ॲडव्हेंचर जर्नी तुम्हाला पाहायला मिळेल माझ्यासोबत. कनेक्टेड राहा, स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड. मी बघा ट्रेनची जर्नी जी असते ना अमेझिंग असते यार. आजपर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे ट्रेनची जर्नी खूप जबरदस्त असते, मजा येते. वेगवेगळी ठिकाणं पाहायला, वेगवेगळ्या ठिकाणांचं फूड कल्चर अनुभव घ्यायला. काय झालं, रात्री एकतर बॅग पॅक करत होतो, खूप वेळ झाला होता. आणि त्याच्यानंतर साधारण 11:30 वाजले, खूप उशीर झाला आहे. 11:45 झाले आणि सकाळी 4 उठलो आहे, त्याच्यामुळं एक गाडी आणि मी नंतर बघतो आहे वंदन जोडणं गेलं का काय. कर्नाटकातलं वन ऑफ माय फेवरेट प्लेस ऑलवेज, बिकॉज ज्यावेळेस मी बोर होतो आणि मला जगापासून लांब जाईल असलं ना, त्यावेळेस मी देवराईत जाऊन बसतो. लोक म्हणतात कुठली देवराई, अरे ती देवराई नाही, त्या गावाचं नावच देवराई. सुंदर आहे आणि तुम्हाला दाखवतो पाहिजे फी जायचं. हाय गाईज, जस्ट पोचलो आहे रेल्वे स्टेशनवर. आणि म्हैसूरच्या रेल्वे स्टेशनवरून मी सबर बस स्टँडला जाणार आहे, तिथं माझ्या खाण्याची सोय आहे. तिथून मला उद्या सकाळी म्हैसूरला निघायचं आहे. आता म्हैसूरच्या रेल्वे स्टेशनला आलो, प्रचंड मोठं आणि खूप क्लीन आणि व्यवस्थित आहे, अगदी खूप भारी वाटलं. बघून बघतोय तर मी सबर बस स्टँडला जातोय. कंटाळा यार, जवळजवळ आहे ना 14 15 प्रवास केले कंटाळा. हिशोबत सांगतो ना, माणसं वेड्यासारखी हिचा फोटो काढतात यार. मी पण थोडासा वेळ झालो, मी पण जाऊन फोटो काढलो. आत्ता पोचलोय जस्ट म्हैसूर जंक्शनवर, बस स्टँडला चाललो आहे. ॲटो नाही आहे इथं, प्रीपेड बुकिंग आहे ॲटोचं, त्याच्यामुळं प्रीपेड बुकिंगला थांबलो आहे. थोडा वेळ लागेल, ॲटो नसल्यामुळे ते म्हणजे थोडा वेळ थांबा, प्रीपेड बुक करणार आणि मग निघणार. प्रीपेड बुकिंग म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बुकिंग करावं लागतं, 1 चार्जेस घेतात त्याचे. आणि बुकिंग करून तिथं तुम्हाला योग्य रेट दिला जातो ॲक्च्युली. आणि जबरदस्त कन्सेप्ट आहे, मला आवडली प्रचंड. ॲटोवाले पण बऱ्यापैकी डिसिप्लिनमध्ये दिसले. बहुतेक ॲटोवाले मला जावं लागेल असं मला वाटतं ॲटोमध्ये. तर बाय बाय.
फाइनली आता जस्ट पोचलो, चार्जिंग लावलो, आता थोडं फ्रेश होणार, कंटाळलो यार, खूप ट्रॅव्हलिंग झालं. पण राहुलनी खूप मस्त अरेंजमेंट करून ठेवली होती. सबर बस स्टँडला जो सबर बस स्टँडच्या अगदी शेजारीच ऐश्वर्या रेसिडेन्सी म्हणून हॉटेल आहे, खूप मस्त हॉटेल आहे, अगदी प्रेशियस आहे आणि क्लीन आणि बजेट आहे, मस्त आहे एकदम. त्या लोक जनार्दन म्हणून काउंटरला होते, त्यांनी मला सगळं अरेंजमेंट करून दिली. खाण्याचं पण सांगितलं आहे, उद्या सकाळी 7 वाजता मला बाहेर पडलं पाहिजे, मला 7:30 उठलं पाहिजे. 7 वाजता आम्ही जाणार आहे नागर वगैरे, मी एकटाच जाणार आहे, तरी तिथनं मला राहुल पिकअप करणार आहे. बरोबर, आपण कुठं जायचं आहे हॉटेलमधूनच ऐकतो इथून निघणार आहे, थोडा वेळ लागेल. नाश्त्याचं काहीतरी बहुतेक प्रॉपरली मध्ये वाटतच होईल असं मला वाटतंय. आणि यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन मिळाली. आता आपण सबर बस स्टँडला जायचं, सबर बस स्टँडवरून नागरवरून नॅशनल पार्कवर हॉटेल ऐश्वर्यामधून मी बाहेर पडलो आहे. ऐश्वर्या मला जायचं आहे सबर बस स्टँडला. वॉकेबल डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 150-200 मीटर. ह्या 150-200 मीटरमध्ये तुम्हाला माझी बकवास ऐकायची. गाईज, मैसूर आहे ना, क्लीन आहे, मस्त सिटी आहे आणि अमेझिंग आहे. मैसूरला याच्या आधीसुद्धा 2 वेळा आलो होतो, पण त्यावेळेस शूट नव्हतं केलं, म्हणजे ठीक आहे दिस टाईम शूट करू आपण. आत्ता इथून चेकआउट केलं हॉटेलमधून आणि मी चाललो आहे सबर बस स्टँडला. बस स्टँडकडून आपल्याला जायचं आहे नागरोजी नॅशनल पार्क, परंतु राहुल मला पिकअप करणार आहे. तुमसूर म्हणून शहर आहे, 40 किलोमीटर अवे फ्रॉम मैसूर. तो इट विल टेक अराउंड 1 आवर. सो 1 तासाची जर्नी आपण एन्जॉय करायची. सी हाऊ मच क्लीन, पूर्ण बस स्टँड क्लीन आहे, मस्त वाटलं यार. पण हे ॲक्च्युली सबर बस स्टँड आहे आणि क्लीननेस आणि स्वच्छता इथे खूप मस्त ठेवलेली आहे. दोन्ही शब्द एकच आहे. आणि तो पण केळीच्या पानावर आंबेजिंग आहे, टेस्ट बघायची. आय थिंक मी बस नाही, पूर्ण बस एम्प्टी आहे आणि बाहेर पडलं अशा पद्धतीने. राहुल व्हॉट्सअप केलं मला बरोबर आहे का नाही यार, सगळं लक्षात. हाय गाईज, फायनली नागरहल्ली नॅशनल पार्कच्या दारात उभा आहे. वरून पाऊस चालू आहे, जंगल फिरायला आलो लेक्चरसाठी आलो आणि वरून पाऊस चालू आहे. म्हैसूरमध्ये कडक ऊन होते आणि मला वाटलं की नसेल यार पाऊस, पण इकडे पाऊस आहे. आणि मी जी टीम आहे ती ऑलरेडी आलेली आहे आणि त्या टीमला मला कॉर्डिनेट करायचं आहे त्यांच्यासोबत आणि त्यांना थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची रिगार्डिंग सॅक्रेट क्रूज आणि देवराईची जी कन्सेप्ट आहे ती त्यांना समजून सांगायची आहे. ऑलरेडी सगळे मेंबर आलेले आहेत, त्यांनी माझ्यासोबत फोटो देखील काढले. मी फक्त तुम्हाला गेट दाखवण्यासाठी फोटो आलो, बाहेर आलो. असं एंट्रन्स आहे, असे बरेच 2-3 एंट्रन्स आहेत आतमध्ये नागरवल नॅशनल पार्कला. हे जे गेट आहे या गेटला वीरनारायण धंदे असं काहीतरी खूप मोठं नाव आहे यार, मी नंतर सांगतो. पाऊस थांबला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 तास होतो
लेक्चरमध्ये, आणि लेक्चरमधून आम्ही सगळे बाहेर पडलोय आणि माझ्यासोबत गोलू हमारे साथ है गोलू जी, ही इज फ्रॉम झारखंड और बहुत बढ़िया इन्फॉर्मेशन दी इन्होंने। और हम लोग घूम रहे हैं नागरहोल नेशनल पार्क में आ गए हैं, यहाँ पे एक ग्रुप फोटो हो जाए। हेलो गाइज, आपल्यासोबत आहेत बर्डमॅन ऑफ झारखंड आणि यांनी आवाज काढला तर कावळे डायरेक्ट समावतात आणि हे मी स्वतः डोळ्याने पाहिलं, व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो आठवणीनं। तर आत्ता ते आपल्यासोबत एक दोन आवाज काढून आपल्याला दाखवतील की पक्ष्यांचे आवाज नैसर्गिक कसे असतात। गाईज, ज्यांना बर्डमॅन ऑफ झारखंड म्हणतात ते आपले पन्नालाल बर्डमॅन आपल्याला वेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज काढून दाखवतील नक्की। कोणचा आवाज निघाल? नमस्कार दोस्तों, मैं पन्नालाल बर्डमैन, मैं आज यहाँ कर्नाटक आया हूँ और मुझे बहुत खुशी होती है। अभी सर जो मिले हैं वो एक वाइल्ड प्रेमी होने के नाते जल्दी मिल गए। यस, और आता दुसरा आवाज काढतील ते आणि मी एक व्हिडिओ तुम्हाला आठवणीनं दाखवतो जे गोलूबाई आपल्याला शेअर करतील। त्या व्हिडिओमध्ये नागरहोल नॅशनल पार्कच्या परिसरात यांनी उभे राहिले आणि कावळ्याचा आवाज काढला, कावळे आजूबाजूला जमा झाले होते। तो कॉल असतो आणि ते कॉलची कला असते, इट्स आर्ट आणि ते त्यांना प्रॉपर येतं। मैं लगभग झारखंड में पाए जाने लगभग मैं 22 तरह का पक्षियों को मैं हूबहू आवाज निकालता हूँ और मैं अभी जो मैं पक्षी का आवाज निकालने जा रहा हूँ वो नेशनल बर्ड पीकॉक है। पीकॉक के बारे में मैं चार तरह से आवाज निकालता हूँ। पीकॉक मेटिंग करता है तो कैसे आवाज करता है, बच्ची अपने जब पिहन से बिछड़ जाती है तो कैसे आवाज करता है, ऐसे मैं लगभग चार तरह की मैं आवाज निकालता हूँ। तो मैं अभी जो मैं निकालने जा रहा हूँ पीकॉक का ब्रीडिंग टाइम का आवाज है, मैं उस टाइप का आवाज निकालता हूँ। पक्षी जो मैं आवाज निकालने जा रहा हूँ ये गेटर कौकब है। हम लोग उसका आवाज मैं निकालता हूँ जब वो अपने क्षेत्र को दबदबा दिखाता है तो कैसे आवाज करता है, मैं उसका आवाज निकालता हूँ। यही आवाज कर देगा। बाप रे, आणि इतक्या जबरदस्त पद्धतीचे आवाज त्यांनी आम्हाला दाखवले म्हणजे अक्षरशः वेड लागण्यासारखे, कारण की खूप टफ आहे। बॉस, मी त्यांना पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस लेक्चर झालं त्याच्यानंतर सुद्धा मी त्यांना बोललो की थ्रोटवर किती प्रेशर पडत असेल आणि गेस करा गाईज, जेवल्यानंतर म्हणजे त्यांनी ॲक्च्युली लंच आता आमचं झालं आहे आणि लंच झाल्यानंतर त्यांनी आवाज काढलेले खूप टप आहे, खूप टप आहे, मी ट्राय केला नाही यार, खूप अवघड आहे। आणि प्रत्येक पक्षाचा हुबेहूब आवाज काढतात म्हणून तर त्यांना बर्डमॅन ऑफ झारखंड म्हणतात। त्यांचे बरेच व्हिडिओज वगैरे बीबीसीनी सुद्धा दखल घेतलेले, बीबीसीचे व्हिडिओज देखील मी बघितले, आज तकचे व्हिडिओ बघितले मी, खूप जबरदस्त व्हिडिओज आहेत। ओके, गाँव का नेशनल इम्पोर्टिंग को मैं मतलब मेरा काम okay, ग्रेट, आज तक किया है। अच्छा, बिहार झारखंड किया है, ऐसे तमाम तरह के जो चैनल है मेरा किया है। मैं अब जो मैं आवाज निकालना चाहूँगा जबरदस्त आवाज है, मैं ग्रे पैटली जिसको तीतर पक्षी बोलते हैं, मैं तीतर पक्षी में आवाज निकालता हूँ। और मैं सबसे पहले मैं अपना फैन को मैं ये बताना चाहूंगा कि मैं अभी खाना खा चुका हूँ, आवाज में थोड़ा मोड़ा ये भिन्न हो सकता है, परिवर्तन हो सकता है, लेकिन मैं कोशिश करता हूँ कि मैं हूबहू में आवाज निकालूं। मैं जंगल में जब आवाज निकालता हूँ तो मैं जब एकांत जब जगह में जब आवाज निकालता हूँ खुद में मुझे कोई रिस्पॉन्स देता है, बहुत ऐसे पक्षियाँ। तो मैं अब जो मैं पक्षी का आवाज निकालना चाहूँ दोस्तों वो ग्रे पैट्रिज क्या है, तीतर पक्षी का, मैं तीतर का आवाज निकालता हूँ। Ero, 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 ero.
खूप टफ यार. अरे मी मला अक्षरशः सांगतो, मी असं जंगलात आहे ऍक्च्युली, पण मला असं वाटलं माझ्या समोरच पक्षी ओरडतात यार. अनबिलिव्हेबल, अमेझिंग आहे. आणि आपण ऐकतोय पन्नालाल बर्डमॅन यांच्याकडून वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, आणि खूप जबरदस्त आहे हा एक्सपिरियन्स. ते आपल्याला त्याची माहिती सांगतात की ते कशा पद्धतीने करतात, ते आवाज कशा. अब जो मैं आगरा पक्षी का मैं आवाज करने जा रहा हूं, ये है व्हाइट ब्रेस्टेड वाटर हेन, जिसको मग क्षेत्रीय भाषा में हम लोग जो झारखंड में से जब मुर्गी बोलते हैं, व्हाइट ब्रेस्टेड वाटर हेन, मैं उसका आवाज निकालता हूँ. खूप टफ आहे आणि खूप जबरदस्त. हॅट्स ऑफ की अशी माणसं इंडियात अजून देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज काढणारी माणसं भेटतात आपल्याला. आपण आलोय नागरवली नॅशनल पार्क मध्ये आणि माझ्यापासून ऑलमोस्ट यहां से कितना दूर आहे झारखंड अराउंड यहां से लगभग अठराशे किलोमीटर वरून नागरवली नॅशनल पार्कला आल्यात. इमॅजिन करा. आणि इथं जवळजवळ 15 दिवस आहेत. आय एम रिअली हॅपी आणि राहुलचे खूप थँक्स मानणार आहे, आभार मानणार आहे, कारण की इथं त्यांना एक सेशन घेण्याचा मला चान्स दिलं आणि खूप अमेझिंग लेक्चर होतं आमचं. खूप यांनी ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं, नाही माझे सगळे सबस्क्रायबर्स नाहीत ना, त्यांना हिंदी सुद्धा कळतं, आप हिंदी मे बोले उनको सब समज में आएगा, नॉट एन इश्यू. ये बंद हे काय म्हणतात की जवळजवळ 25 ते 30 पक्ष्यांच्या मध्ये जाऊन यांनी जंगलात जाऊन ती भाषा अवगत केलेली आहे. आणि प्रत्येक पक्षाचा एक कॉल असतो, वेगळ्या प्रकारचा वेगळा कॉल, तर तो वेगळा कॉल ते वेगळ्या पद्धतीनं करतात. दॅट मीन मीटिंग असतं, मीटिंग कॉल वेगळा आवाज आहे. दॅट मीन भीतीचा कॉल असतो की एखादा काहीतरी हर्ट होतंय किंवा प्रॉब्लेममध्ये, तर तो वेगळा कॉल असतो. तर तसे प्रत्येक पक्षाचे वेगळे कॉल ते करतात आणि तो मी प्रत्यक्ष पाहिला देखील, खूप अमेझिंग होता. अब जो मैं आप सभी को सुनाने जा रहा हूं, ये है आपका स्पॉटेड डॉग. स्पॉटेड डॉग, हाँ स्पॉटेड डॉग. आप तो डॉग का नाम सुन ही चुके हैं, मैं उसका आवाज सुनाता हूँ. जब स्पॉटेड डॉग सर मैंने इतने करीब से ऑब्जर्व किया कि जब स्पॉटेड डॉग जब आशियाना बनाता है तो कैसे कहता है, जैसे अपन के चलिए अभी आप यहाँ हैं, हम लोग चाहेंगे कि भाई यहाँ आके हम लोग यहाँ अपना घर बनाएंगे, तो कैसे कहेगा स्पॉटेड डॉग? स्पॉटेड डॉग स्पॉटेड डॉग कैसे बोलेगा कि हम यहाँ आके घर बनाएंगे? ओके, हाँ तो उस स्थिति का आवाज सुनाता हूँ. ओके, दैट मीन दैट कॉल बाबा यहाँ पे हम घर बनाए, हमें घर बनाना, घर बनाएंगे. ओके, घर बना रहे हैं, वो बोल रहा है दूसरा को, विपक्ष को. तो वो फिर अपना समझ के वो चुपचाप हो जाएगा, फिर वही करेगा. ये आवाज करते रहेगा, जब ये पूरा तब जब आसियाना बन जाएगा तो फिर अपने ये हवाई कर्तव्य दिखाएगा, बोलेगा फिर कि ये मेरा आसियाना बन चुका है, इधर कोई अब छेड़छाड़ ना करे. okay. तब कैसे आवाज करता है, मैंने उसको भी ऑब्जर्व किया. इस टाइप से मैं दोस्तों मैं बताना चाहूंगा, लगभग मैं झारखंड में पाए जाने लगभग मैं 42 तक का पक्षियों को मैं आवाज निकालता हूं. और मैं आगे मैं ऐसा ही काम करता रहूंगा. अगर मैं पूरे झारखंड नहीं, पूरे इंडिया वालों को मैं कहना चाहूंगा, अगर मुझे मौका मिला, यूएस में एक फेस्टिवल होता है. डेफिनेटली डेफिनेटली यूएस में एक फेस्टिवल होता है सर, बर्ड सॉन्ग कॉम्पिटिशन. ओके, तो मैं चाहूंगा कि अगर किन्हीं के माध्यम से अगर मैं वहाँ पहुँचता हूँ तो मैं सीओवी हूँ कि मैं
वैसे पक्षी की मैं आवाज निकालूंगा ताकि मैं अपना इंडिया का और झारखंड का नाम रोशन करने का। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। आणि आपण आता जस्ट भेटलो बर्ड मॅन ऑफ झारखंड पन्नालाल यांना, आणि आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात पक्षी कसे आवाज काढतात, प्रत्येक कॉल कसा वेगळा करतात हे पाहिलं। आपण आता यांना निरोप देऊन मी निघणार आहे कारण की मला वेळ झालाय। अरे बापरे, म्हणजे झारखंडच्या प्रदेशात जेवढे पक्षी आहेत हे डोळे झाकून प्रत्येक पक्षी कुठला कुठं कसा आहे हे सगळी इन्फॉर्मेशन सांगू शकतात, इतका त्यांचं जबरदस्त नॉलेज आहे। सच अ ग्रेट हॅट्स ऑफ टू पन्नालाल बर्डमॅन की ज्यांनी आजपर्यंत एवढ्या प्रकारचे पक्षी अनुभव दाखवला, आपल्याला प्रत्यक्षात त्याचे आवाज दाखवले आणि खूप अमेझिंग होतं। मी हा सेशन इथं संपवून मी निघणार आहे कारण की उद्याची ट्रेन आहे। बाय गाईज, आमचे सगळे टीम झारखंडचे आणि सी स्नेक रेस्क्यू एक्सपर्ट आहेत ते झारखंडमधले, आणि इट इज द वन पर्सन हू हॅज व्हॅलिड ID कार्ड फॉर बर्ड अँड स्नेक रेस्क्यू, आणि त्यांनी पण आता माहिती दिली, बरीच इन्फॉर्मेशन सांगितली, खूप अमेझिंग मजा आली। आणि आपण इथून निघणार आहे आणि तुमचा निरोप घेतोय। स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमा गायन।